नमस्कार विद्यार्थ्यांनो कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी डॉक्टर पेयस आपले हार्दिक स्वागत करते या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण कंपन्यांचे प्रकार हा भाग पाहिलेला होता त्यामध्ये कंपन्यांचे वेगवेगळ्या वेग प्रकारानुसार किंवा वेगवेगळ्या वर्गीकरणानुसार कोणकोणते प्रकार पडतात ते आपण या चार्ट सहाय्याने पाहिलेले होते कंपनीच्या प्रकारामध्ये त्यालाच आपण कंपनीचे वर्गीकरण असे म्हटलेले होते त्यानुसार सुरुवातीला आपण चार प्रकारामध्ये याचे वर्गीकरण पाहिलेले त्यामध्ये नोंदणीनुसार वर्गीकरण सभासद संख्येनुसार वर्गीकरण किंवा प्रकार जबाबदारी तत्वानुसार वर्गीकरण किंवा प्रकार आणि इतर कंपन्यांचे प्रकार या चार वर्गीकरणामध्ये आपण कंपन्यांचे प्रकार पाहिलेले होते प्रत्येक प्रकारानुसार सुरुवातीला आपण नोंदणीनुसार प्रकार पाहिले कंपन्यांची नोंदणी कशी होते त्यानुसार आपण प्रकार पाहिलेले होते त्यामध्ये पहिला आपण पाहिलेला होता सनदी कंपन्या किंवा राज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्या ज्या इंग्लंडमध्ये किंवा इंग्लंडच्या राजघराण्याच्या आज्ञेने स्थापन झालेल्या कंपन्यांचा आपण उल्लेख केलेला होता त्यानंतर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या जा कंपन्या ज्यामध्ये भारत सरकारने विशेष कंपन्यांसाठी वेगळा कायदा केला गेलेला आहे त्याचा आपण अभ्यास केलेला होता त्यामध्ये विशेषतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आयुर्विमा महामंडळ स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन यांचा आपण उल्लेख केलेला होता त्यानंतर नोंदणीकृत कंपन्या ज्या कंपनी कायद्या दोन हजार तेरा किंवा छप्पनच्या कायद्यानुसार नोंदवलेल्या आहेत मग त्या खाजगी असतील किंवा सार्वजनिक असतील याचा आपण अभ्यास केलेला होता त्यानंतरचा दुसरा आपण वर्गीकरण पाहिलं होतं ते म्हणजे सभासद संख्येनुसार प्रकार आपण पाहिलेले होते त्यामध्ये खाजगी कंपन्या ज्यांची सभासद संख्या कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दोनशे असते ज्यांच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिहिले प्रायव्हेट लिमिटेड लिहिलेली असते ती खाजगी कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणजे कमीत कमी सात सभासद असतात आणि जास्तीत जास्त असंख्य सभासद असतात आणि नावाच्या शेवटी लिमिटेड हा शब्द लिहिलेला असतो आणि जिची जबाबदारी ही भागांनी मर्यादित असते अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी जबाबदारी तत्वानुसार आपण तीन प्रकार पाहिलेले होते मर्यादित कंपनी म्हणजे जबाबदारी ज्या कंपनीच्या भागधारकांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या रकमे इतकीच मर्यादित असते त्याला भागांनी मर्यादित कंपन्या असे आपण म्हटलेलं होतं हमीने मर्यादित कंपन्या म्हणजे एखाद्या कंपनीच्या सांस्कृतिक मंडळे क्रीडा मंडळे वाणिज्य मंडळे यासारख्या संस्थांसाठी ज्या नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या नसतात अशा संस्थांसाठी त्यांच्या कर्जाची किंवा देणींची परतफेड करण्यासाठी केवळ हमी लिहून घेतलेली असते आणि दिलेल्या हमी इतकी ज्यांची जबाबदारी मर्यादित असते त्याला हमीने मर्यादित कंपन्या असं म्हणतात आणि ज्या कंपन्यांची जबाबदारी ही अमर्यादित असते खाजगी मालमत्ता सुद्धा धोक्यात येऊ शकते त्याला अमर्यादित कंपन्या असं म्हणतात परंतु अमर्यादित कंपन्या ह्या भारतामध्ये कंपन्यांच्या अस्तित्वात नाहीत त्यानंतर चौथं वर्गीकरण आपण पाहिलेलं होतं इतर कंपन्यांचे प्रकार किंवा पहिल्या तीन प्रकारचे सोडून ज्या इतर कंपन्या आहेत त्या आपण पाहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये पहिले आपण पाहिलेले होते सरकारी कंपनी त्यामध्ये ज्या कंपन्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त भांडवल हे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी गुंतवलेले असते तिला सरकारी कंपनी असे म्हणतात पिंपरी मधील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स ही भारतातील पहिली सरकारी कंपनी म्हणून स्थापन झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर एच एम टी गडाळे हिचाही उल्लेख सरकारी कंपनी म्हणून केला जातो परदेशी कंपनी म्हणजे ज्या कंपनीचा व्यवसाय भारतात आहे परंतु नोंदणी परदेशात झालेली आहे अशा कंपनीला परदेशी कंपनी असे म्हणतात सुजुकी कंपनी होंडा कंपनी या परदेशी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात प्रमुख किंवा दुय्यम कंपनी कंपनी म्हणजे एक दुसऱ्या कंपनीचे पन्नास टक्के पेक्षा जास्त भाग खरेदी करते व दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते त्या कंपनीला प्रमुख किंवा सूत्रधारक कंपनी असे म्हणतात व जिचे भाग खरेदी केले जातात तिला दुय्यम कंपनी असे म्हणतात अकाउंटच्या भाषेमध्ये होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी असा यांचा उल्लेख केलेला असतो तर इथपर्यंत वर्गीकरण आपण पाहणार आहोत ते म्हणजे विविध कसोट्यांच्या आधारावर कंपनीचे प्रकार म्हणजेच कंपनी कायदा दोन हजार तेरा नुसार करण्यात आलेले प्रकार यानुसार आज आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये असे काही प्रकार आहेत की जे कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन्न मध्ये अस्तित्वात नव्हते केवळ दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो त्याचा आता आपण अभ्यास करूया त्यामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे एक व्यक्ती कंपनी वन पर्सन कंपनी इन शॉर्ट ओ पी सी याने वन पर्सन कंपनी एक व्यक्ती कंपनी हा प्रकार नावाप्रमाणेच एक व्यक्तीचा असलेला आपल्याला दिसून येतो यामध्ये कंपनी कायद्यात काय हे केलेले आहेत पाहूया एकोणीसशे कंपनी कायद्यानुसार खाजगी कंपनीमध्ये कमीत कमी दोन सभासद व दोन संचालक असणे आवश्यक आहे परंतु तेराच्या कायद्यामध्ये मात्र एक व्यक्ती कंपनीची तरतूद केलेली आहे अशा कंपन्या युरोप अमेरिका चीन सिंगापूर या ठिकाणी अस्तित्वात आल्या भारतामध्ये मात्र दोन हजार पाच मध्ये जे जे इराणी या कमिटीची स्थापना करण्यात आली आणि त्या कंपनीच्या अहवालानुसार दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये एक व्यक्ती कंपनी हा प्रकार अस्तित्वात आलेला किंवा इन्क्लूड केलेला आपल्याला दिसून येतो आता है या कायद्यानुसार व्याख्या काय दोन हजार कंपनीखादा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम बासष्ट नुसार या एक व्यक्ती कंपनीची साधी सोपी आणि सिंपल व्याख्या करण्यात आलेली आहे काय व्याख्या आहे तर ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो त्याला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात आपल्या खाजगी आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत आपण पाहिलेलं होतं की खाजगी कंपनी स्थापन होण्यासाठी कमीत कमी व सार्वजनिक कंपनी स्थापन होण्यासाठी कमीत कमी सात सभासद असतात एक व्यक्ती कंपनी येऊन एकटी एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कंपनी स्थापन करू शकत नव्हती परंतु या दोन हजार तेराच्या या प्रकारामध्ये एक व्यक्ती कंपनीमध्ये मात्र आता फक्त एकच व्यक्ती किंवा एक सभासद आपली स्वतःची कंपनी हा प्रकार स्थापन करू शकतो जो एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार शक्य नव्हता त्याचबरोबर या कायद्यानुसार कलम तीन नुसार अजून एक अशी तरतूद करण्यात आलेली आहे की केवळ भारतीय नागरिक आणि भारतीय रहिवाशी असलेली व्यक्तीच एक व्यक्ती कंपनी स्थापन करू शकते म्हणजे याचा अर्थ काय एक भारतीय नागरिक असलेली आणि भारतीय रहिवाशी असलेली व्यक्ती म्हणजे काय तर जन्माने का okay. जी व्यक्ती भारता जिचा जन्म झाला त्याला जन्माने भारतीय रहिवाशी होण्यासाठी त्या एखाद्या व्यक्तीने भारतामध्ये किमान एकशे ब्याऐंशी दिवस वास्तव्य केलेले असले पाहिजे म्हणजे जी व्यक्ती मागील एकशे ब्याऐंशी दिवस भारतामध्ये वास्तव्यास असते तिला भारतीय रहिवाशी असे म्हटले जाते तर एक व्यक्ती कंपनी स्थापन करण्यासाठी एक तर ती भारतीय नागरिक असली पाहिजे किंवा भारतीय रहिवाशी असली पाहिजे तीच त्या व्यतिरिक्त ती नैसर्गिक किंवा जिवंत व्यक्ती असली पाहिजे आता याचा अर्थ काय व्यक्ती म्हणजे की जिवंतच असते परंतु आपल्याला माहिती आहे की कंपनी कायद्यानुसार कंपनी हा प्रकार कृत्रिम व्यक्ती म्हणून कंपनी जन्माला येते किंवा स्थापन होते तिला कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्व प्राप्त होते तर अशा प्रकारची कंपनी किंवा कृत्रिम व्यक्ती किंवा भागीदारी संस्था ही एक व्यक्ती कंपनी स्थापन करू शकत नाही तर एक व्यक्ती कंपनी स्थापन करण्यासाठी हाडामासाची जिवंत आणि नैसर्गिक व्यक्तीच असावी अशी या ठिकाणी अट घालण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ केवळ जिवंत व्यक्तीच एक व्यक्ती कंपनी हा प्रकार स्थापन करू शकते एखादी भागीदारी संस्था किंवा एखादी कंपनी ही एक व्यक्ती कंपनी या प्रकारात कंपनी स्थापन करू शकत नाही त्यानंतर आपण पाहणार आहोत एक व्यक्ती कंपनीची वैशिष्ट्ये की ह्या एक व्यक्ती कंपनीला या कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये काय वैशिष्ट्ये दिलेले आहेत किंवा एक व्यक्ती कंपनीमध्ये नक्की कोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा काय अभिप्रेत आहे एक व्यक्ती कंपनीमध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आहे की एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच व्यक्ती सभासद आणि एकच व्यक्ती संचालक असते जी व्यक्ती जिच्या मनामध्ये कंपनी स्थापन करण्याची आहे तीच व्यक्ती त्या कंपनीची सभासद असते आणि सुरुवातीला तीच व्यक्ती किंवा एकच व्यक्ती त्या कंपनीची संचालक सुद्धा असते कारण मुळात स्थापनाच एका व्यक्तीने केलेली असते त्याचबरोबर या कंपनीची नोंदणी खाजगी कंपनी म्हणून करता येते म्हणजे नोंदणी करताना हिला कशामध्ये टाकायचं तर तिला खाजगी, खाजगी कंपनी या प्रकारामध्ये तिची नोंदणी होते पण जे खाजगी कंपनीला जे नियम असतात ते नियम या कंपनीला ला लागू होतात फक्त खाजगी कंपनीला कमीत कमी दोन सभासद लागतात इथं मात्र एक एका कंप, एका कंपनीला एक व्यक्ती कंपनीला फक्त एकच सभासद लागतो हा दोन फक्त फरक आहे बाकीचे सगळे नियम जे खाजगीचे कंपनीचे आहेत ते सगळे नियम या एक व्यक्ती कंपनीला ला लागू होतात त्याचबरोबर एक व्यक्ती कंपनी भागाने मर्यादित किंवा हमीने मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपाची असू शकते म्हणजे जबाबदारी कोणती घ्यायची हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असते तिला पूर्णपणे चॉईस असतो की आपली जबाबदारी कशी घ्यावी भागाने मर्यादित घेतली तर केवळ भाग भांडवला आणलेला आहे तेवढी जबाबदारी मर्यादित राहील हमीने मर्यादित जबाबदारी घेतली तर केवळ दिलेली हमी एवढीच जबाबदारी मर्यादित राहील आणि जर अमर्यादित घेतली तर संपूर्ण जबाबदारी ही त्याची एकट्याची राहील शेवटी जबाबदारी निवडण्याचा चॉईस हा त्या व्यक्तीला असतो जर त्या व्यक्तीने भागाने मर्यादित ही हा चॉईस निवडला म्हणजे त्याने आणलेल्या भाग भांडवायला इतकीच त्याची जबाबदारी मर्यादित असेल हा जर चॉईस त्याने निवडलेला असेल तर त्यासाठी त्याला पुढील तरतूद करावी लागते जर त्याने भागाने मार्याती जाऊ दे असेल तर त्याने किमान एक लाख रुपये भांडवल त्याने स्वतःचं आणणं गरजेचं आहे किंवा भागां भाग भांडवल आणणं आवश्यक आहे पण हे भाग भांडवल गोळा करण्यासाठी त्याने ते एकट्याने आणलेलं असलं पाहिजे त्यासाठी तो सामान्य जनतेला जाहिरात करू शकत नाही किंवा सामान्य जनतेकडून ते एक लाख रुपये तो गोळा करू शकत नाही तर हे एक लाख रुपयाचं भांडवल त्याने स्वतःच आणणं आवश्यक आहे तसेच या एक व्यक्ती कंपनीला ओळखता यावे म्हणून इतर प्रमाणेच स्वतःचे वेगळे नाव देता येते कारण नावाशिवाय कंपनी ओळखता येणार नाही तसेच या कंपनीच्या प्रत्येक दस्तऐवजावर एक व्यक्ती कंपनी असं लिहिणं आवश्यक आहे जसं आपण खाजगी का आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये पाहिलं की खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रायव्हेट लिमिटेड खाजगी मर्यादित असे लिहिणे आवश्यक आहे तर सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित म्हणजे लिमिटेड असं लिहिणं आवश्यक आहे तसंच एक व्यक्ती कंपनीच्या प्रत्येक दस्तऐवजावर नावामध्ये सुद्धा आणि प्रत्येक दस्तऐवजावर सुद्धा एक व्यक्ती कंपनी वन पर्सन कंपनी असा उल्लेख करणे हा दोन हजार तेराच्या कायद्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याचबरोबर एक व्यक्ती कंपनीमध्ये जास्तीत जास्त कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पंधरा संचालक असू शकतात आता सुरुवातीला जर एकच व्यक्ती असेल तर सुरुवातीला एकच संचालक असतो पण जर व्यवसाय वाढला आणि त्या व्यक्तीला वाटले की आपले संचालक वाढवावेत तर ती व्यक्ती पंधरा सं पंधरा पर्यंत आपले संचालक वाढवू शकते आणि विशेष एक सवलत या कंपनीला देण्यात आलेली आहे की या कंपनीला वार्षिक साधारण सभा घेतली नाही तरी चालते कारण सभा म्हटले की किमान दोन व्यक्ती एकत्र येणं गरजेचं आहे आणि ही जर एकच व्यक्ती कंपनी प्रकार असेल आणि एकच व्यक्ती सभासद असेल तर सभा घ्यायची कोणाची आणि म्हणून या प्रकाराला किंवा या कंपनीला वार्षिक सभा घेण्यापासून सवलत देण्यात आलेली आहे तिने वार्षिक सभा घेतली नाही तरी चालते परंतु आपले हिशेब हे नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागतात आणि जर कुठला निर्णय घ्यावायचा असेल तर त्यासाठी साधा किंवा विशेष ठराव संमत करावा लागतो तसेच या कंपनीने आपले वार्षिक पत्रके हिशेब पत्रके हे एकशे ऐंशी दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागतात जे काही वार्षिक उलाढाल झालेले असतील जे हिशेब पत्रिका असतील ती एकशे ऐंशी दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करणे आवश्यक आहे तसेच या एक व्यक्ती कंपनीने जे करार करते त्या करारांची माहिती सुद्धा नोंदणी अधिकाऱ्याला देणे आवश्यक आहे तसेच एक व्यक्ती कंपनी आपला वारस नेमू शकते हे या ठिकाणी विशेष बाब आहे की एक तर एक व्यक्ती कंपनीला वाटले की आपल्यानंतर आपला या कंपनीचा कोणीतरी वारस असावा त्याप्रमाणे एका संज्ञान व्यक्तीची वारस म्हणून नेमणूक करता येते अज्ञान व्यक्तीची मात्र वारस म्हणून नेमणूक करता येत नाही तसेच एक व्यक्ती कंपनीला गैर बँकिंग व्यवसाय करता येत नाहीत म्हणजे गैर बँकिंग याने जे आर्थिक देण्या घेण्याचे व्यवहार असतात पैशाचे देण्या घेण्याचे व्यवहार असतात पतपुरवठा करण्याचे व्यवहार असतात हे व्यवहार या एक व्यक्ती कंपनीला करता येत नाहीत आणि स्थापना झाल्यापासून किमान दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत या कंपनीला दुसऱ्या कंपनीमध्ये रूपांतर करता येत नाही म्हणजे खाजगी तिला वाटलं मला खाजगी पूर्ण जायचे तर जाऊ शकत नाही किंवा सार्वजनिक मध्ये जाऊ शकत नाही तर किमान दोन वर्ष तरी तिला स्वतःचं रूपांतर दुसऱ्या कंपनीमध्ये करता येत नाही त्यानंतर एक व्यक्ती कंपनी स्थापनेच्या वेळी जे घटनापत्रक असते कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असणारे त्या घटनापत्रकावर त्या एका व्यक्तीला सही करावी लागते हे सर्व सर्व, सर्व कंपन्यांच्या बाबतीत बंधनकारक असते कारण घटनापत्रक केल्याशिवाय कंपनी अस्तित्वात येऊ शकत नाही तसेच एका व्यक्ती कंपनीचा जर मृत्यू झाला ती वेडा झाली किंवा दिवाळखोर झाली तर त्यानंतर तिच्या वारस नेमलेला असेल त्या वारसाला सर्व अधिकार प्राप्त होतात म्हणजे एक व्यक्ती कंपनी असेल आणि एकच व्यक्ती शेवटपर्यंत असेल तिचा मृत्यू झाला किंवा ती दिवाळखोर झाली किंवा ती वेडी झाली किंवा कर्जबाजारी झाली आणि कंपनी बंद करायची वेळ आली तर त्या कंपनीचे सर्व अधिकार तिने नेमलेल्या वारसाला प्राप्त होतात आणि जर एक व्यक्ती कंपनीने या कंपनी कायदा दोन हजार तेरातील तरतुदींचा अवलंब केला नाही किंवा नियमांचे पालन केले नाही तर त्या एक व्यक्ती सभासदाला दहा हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो तर एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत ही काही वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात आणि म्हणून एक व्यक्ती कंपनी हा प्रकार पूर्वीच्या एकोणीसशे छप्पनच्या कायद्यामध्ये नव्हता तर तो, तो दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये आलेला दिसून येतो आणि तिची ही काही वेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात परीक्षेसाठी तुम्हाला शॉर्ट साठी किंवा एक व्यक्ती कंपनीची वैशिष्ट्ये सांगा असे थोडक्यात उत्तरे द्यासाठी यावरती प्रश्न विचारले जातात त्यांचा दुसरा आपण भाग पाहणार आहोत किंवा प्रकार पाहणार आहोत म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी त्याला डॉर्मंट कंपनी किंवा इन ॲक्टिव्ह कंपनी असं म्हटलं जातं नावाप्रमाणेच आपल्या लक्षात येईल की ही कंपनी निष्क्रिय आहे इन ॲक्टिव्ह आहे कुठल्याही प्रकारची क्रिया करत नाही सुप्त अवस्थेत असते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हपणा या कंपनीचा नसतो म्हणून तिला निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी असं म्हणतात या कंपनीबाबत पुढे कलम चारशे पंचावन्न मध्ये पुढील तरतुदी दिलेल्या आहेत कि भविष्यकालीन एखादा प्रकल्प किंवा मालमत्ता जमा करण्यासाठी किंवा एखादा प्रकल्प उभारण्यासाठी आणि कुठलाही आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कंपन्यांसाठी या प्रकारामध्ये कंपनीची स्थापना केली जाते आणि तशा प्रकारे नोंदणी अधिकाऱ्याकडे तिची नोंदणी करून घेतली जाते म्हणजे भविष्यात कुठला तरी एखादा व्यवसाय करायचा आहे भविष्यात कुठला तरी एखादा प्रकल्प करायचा आहे आणि त्यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक उलाढाल नसणार आहे असा एखादा व्यवहार करण्यासाठी केवळ स्थापना म्हणून केवळ नोंदणी म्हणून नोंदणी अधिकाऱ्याकडे या कंपनीची नोंदणी केलेली दिसून येते या कंपनीची वैशिष्ट्ये आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतात निष्क्रिय कंपनी कोणताही व्यवसाय किंवा व्यवहार करीत नाही हे आपल्याला नावामध्ये लक्षात आलेले आहे की ही कंपनी कुठलाही व्यवसाय करत नाही कुठलंही उत्पादन करीत नाही कुठलाही देवाणघेवाण करत नाही आर्थिक व्यवहार कुठलेही करत नाही तसेच मागील दोन वर्षात या कंपनीचे कुठलेही आर्थिक व्यवहार केलेले नसतात म्हणजे मागील दोन वर्षात या कंपनीकडून कुठले देणं घेणं आर्थिक उलाढाल सेल्स परचेस किंवा कोणत्याच प्रकारची देवघेव या कंपनीकडून केलेली नसते आणि त्याचबरोबर नोंदणी अधिकाऱ्याने मागील दोन वर्षात कोणतीही आर्थिक विवरण पत्रके किंवा आर्थिक लेखे सादर केलेले नसतात म्हणजे जे हिशेब पत्रके नोंदणी अधिकाऱ्याला दरवर्षी सादर करावे लागतात अशा प्रकारची कुठलेही हिशेब पत्रके या कंपनीने नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेली नसतात कारण ही कंपनी व्यवहारच कुठला करत नाही केवळ नोंदणी झालेली असते नावाला फक्त नोंदणी झालेली असते ऍक्च्युली ती प्रत्यक्षात कुठलीही ऍक्टिव्ह नसते त्याच्यामुळे तिचे कुठले व्यवहार नसतात कुठल्या उलाढाली नसतात किंवा कुठलीही अभिषेक पत्रके नसतात त्यामुळे या कंपनीचे सलग दोन वर्ष जर कुठलीच उलाढाल किंवा कुठलेच आर्थिक व्यवहार केलेले नसतील तर ती कंपनी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी म्हणून ओळखली जाते तसेच महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार सोडून इतर दुसरे कुठलेही व्यवहार केलेले नसतात महत्वपूर्ण म्हणजे कुठले फक्त की सुरुवातीला नोंदणी करताना जे करावे लागते तेवढेच व्यवहार केलेले असतात उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन करणे दस्तऐवज तयार करणे प्रारंभिक खर्च प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस करणे एवढेच खर्च तिने केलेले असतात याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही खर्च केलेला नसतो तर निष्क्रिय कंपनीमध्ये आपल्या लक्षामध्ये आलेलं असेल की केवळ नावालाच ती कंपनी स्थापन झालेली असते त्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत ते म्हणजे आजारी कंपनी तर आजारी कंपनी कोणाला म्हणावा याचं साधारणतः व्यक्तीच्या बाबतीमध्ये आपण एखाद्याचं आरोग्य बिघडलं तर आपण त्याला आजारी कंपनी असे म्हणतो म्हणजे आजारी कंपनी कंपन्यांच्या बाबतीमध्ये आजारी कंपनी कोणाला म्हणावं तर जिच्या आर्थिक अडचण आहे ज्या आर्थिक अडचणीत आहे अशा कंपनीला जे आपल्या आर्थिक अडचणीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे कर्ज बाजारी झालेली आहे आपली त्यांनी देऊ शकत नाही अशा कंपनीला आजारी कंपनी असे म्हणतात कायद्यामध्ये तिचा अर्थ पुढील प्रमाणे सांगितलेला आहे सर्वसाधारणपणे ज्या कंपन्या कर्जदारांच्या कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत अशा कंपन्या आजारी कंपन्या म्हणून ओळखल्या जातात कंपनी कायदा दोन हजार तेरा मध्ये कलम दोनशे त्रेपन्न नुसार कंपनीने आपल्या सुरक्षित कर्जदारांची वेळेवर परतफेड केली पाहिजे परंतु कंपनी एकूण कर्जापैकी पन्नास पेक्षा जास्त कर्ज कंपनी सुरक्षित कर्जांची सूचना दिल्यापासून तीस दिवसांच्या आत परत करत नसेल तर अशी कंपनी आजारी कंपनी समजली जाते आणि मग कर्जदारांनी कर्जाची मागणी केल्यानंतरही जर त्यांची रक्कम त्यांना परत मिळाली नाही तर ते कंपनी ट्रिब्युनलकडे म्हणजेच कंपनी न्यायालयाकडे जातात व कंपनीच्या आजारपणाचे पुरावे सादर करतात आणि असा न्यायालयाला अर्ज मिळाल्यानंतर न्यायालय त्या कंपनीची पूर्ण चौकशी करते आणि जर न्यायालयाची खात्री झाली की ही कंपनी खरोखरच आर्थिक अडचणीत आहे तर त्या कंपनीला आजारी कंपनी म्हणून जाहीर करते या कंपनीचं उदाहरण द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड मधील ए कंपनी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स ही सरकारी कंपनी सध्या आजारी कंपनी म्हणून जाहीर केलेले आपल्याला दिसून येते सध्या या कंपनीचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत कामगारांचे वेतन दिले जात नाही उत्पादन प्रक्रिया मंदावलेली आहे सरकारने दोन वेळा आर्थिक मदत करूनही अजूनही ही कंपनी व्यवस्थितरित्या सुरू झालेली नाही आणि म्हणून त्या कंपनीला आजारी कंपनी म्हणून जाहीर केलेलं आपल्याला दिसून येतं तर हिंदुस्थान अँटीबायोटिक्स हे या कंपनीचं उदाहरण हे आजारी कंपनीचं उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं थोडक्यात तोच अर्थ पुन्हा त्यांनी खाली सांगितलेला आहे की जेव्हा एखादी कंपनी तिच्या एकूण कर्जाच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त कर्ज जे सुरक्षित कर्जदारांनी मागणी केल्यापासून तीस दिवसांच्या आत परत करू शकत नाही तिला आजारी कंपनी असे म्हणतात तर तोच अर्थ पुन्हा एकदा या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर लहान कंपन्या किंवा स्मॉल कंपनीज म्हणजे काय लहान कंपनी कोणाला म्हणायचं तर कलम दोन उपकलम पंच्याऐंशी नुसार लहान कंपनी कोणाला म्हणावे हे पुढील प्रमाणे सांगितलेले आहे लहान कंपनीच्या बाबतीत मध्यंतरी लॉकडाऊनच्या कोविड नाईन्टीन या संकटामध्ये लॉकडाऊनच्या काळात ह्या मर्यादा थोड्याशा बदललेल्या आहेत परंतु तेराच्या कायद्यामध्ये या मर्यादा काय आहेत त्या आपण पाहूया तर लहान कंपनी हे कोणाला मनावतात ज्याला पुढील नियम लागू होतात त्यामध्ये पहिला नियम असा आहे की जिचे वसूल झालेले भांडवल पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी आहे किंवा जिचे ठरवून दिलेले भांडवल पाच कोटींपेक्षा जास्त नाही म्हणजे जिचे कमीत कमी हे पन्नास लाख आहे आणि जास्तीत जास्त भांडवल हे पाच कोटी पर्यंत असू शकते अशा कंपनीला लहान कंपनी असे म्हणावे स्मॉल इंडस्ट्रीज असं म्हणतात त्यानंतर ज्या कंपनीची मागील वर्षाची उलाढाल नफा तोटापत्रकाप्रमाणे दोन कोटीपेक्षा जास्त नाही वार्षिक उलाढाल म्हणजे सेल्स हा दोन कोटींपेक्षा जास्त नाही किंवा ठरून दिलेला व्यवहार किंवा उलाढाल ही वीस कोटींपेक्षा जास्त नाही अशा कंपनीला लहान कंपनी असे म्हणावे तसेच पुढील कंपन्यांना मात्र हा लहान कंपनीचा नियम लागू होत नाही ते म्हणजे पहिले सूत्रधारक कंपनी किंवा सहाय्यक कंपनी आपण पाहिलेला आहे की सूत्रधारक कंपनी किंवा सहाय्यक सा, कंपनी या यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त भांडवल एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे स्थापन करते त्यामुळे त्या कंपनीला ह्या लहान कंपन्यांचे हे नियम लागू होत नाहीत कलम आठ नुसार स्थापन झालेल्या ज्या कंपन्या आहेत कंपनी कार्याच्या कलम आठ मध्ये ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत ज्या तत्वानुसार त्या कंपन्यांना था हा नियम लागू होत नाही आणि स्वतंत्र कायद्याने स्थापन झालेल्या ज्या कंपन्या आहेत उदाहरणार्थ ज्या विशेष कायद्याने ज्यांना आपण म्हटलं तर विशेष कायद्याने स्थापन झालेल्या कंपन्या आरबीआय एस बी आय आयुर्विमा महामंडळ या कंपन्यांना सुद्धा हा लहान कंपन्यांचा नियम लागू होत नाही तर लहान कंपन्या म्हणजे काय तर जिचे वसूल भांडवल पन्नास लाख रुपयापेक्षा कमी आहे आणि जिचे ठरवून दिलेले भांडवल पाच कोटींपेक्षा जास्त नाही आणि ज्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींपेक्षा कमी आहे आणि वीस कोटींपेक्षा जास्त नाही अशा कंपन्यांना लहान कंपनी असे म्हणावे असा कंपनी कायदा कलम दोन पंच्याऐंशी नुसार सांगितलेले आहे कायद्यानुसार शेवटचा सोबती कंपनी मित्र किंवा सोबती कंपनी कोणाला म्हणावे त्याबाबत कंपनी कायद्यामध्ये काय करतो पाहूया कंपनी कायदा दोन हजार तेरा मधील कलम दोन उपकलम सहा नुसार जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीत महत्वपूर्ण प्रभाव असतो परंतु ती कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते ही कंपनी संयुक्त साहसी कंपनी असते तिला मित्र किंवा सोबती कंपनी असं म्हणावं तर कंपनी का आता दोन हजार तेरा क्रमशानुसार जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीत महत्वपूर्ण प्रभाव तर महत्वपूर्ण प्रभाव म्हणजे काय त्याचा अर्थ खाली सांगितलाय महत्वपूर्ण प्रभाव म्हणजे काय म्हणायचं तर महत्वपूर्ण प्रभाव याचा अर्थ असा आहे की पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे वीस टक्क्यापेक्षा जास्त भांडवल घेतलेले असावे म्हणजेच पहिल्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण असेल आणि करारानुसार दुसऱ्या कंपनीवरती पूर्ण ती कंपनी नियंत्रण ठेवते तर एक थोडस सूत्रधारी कंपनीप्रमाणेच अर्थ येत आहे फक्त सूत्रधारी कंपनी किंवा प्रमुख कंपनीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त शेअर्स खरेदी केलेले असतात इथे फक्त वीस टक्के शेअर्स खरेदी करून एक कंपनी दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते आणि म्हणून ते कंपनी सूत्रधारक होत नाही तर ती मित्र कंपनी होते केवळ वीस टक्के भांडवल एका कंपनीचे दुसऱ्या कंपनीत खरेदी करून एक कंपनी दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते म्हणून तिला मित्र किंवा सोबती कंपनी असे म्हणतात तर कंपनी कार्याच्या कलम एकोण एकशे एकोणतीस नुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश होतो तर सूत्रधारी कंपनी ते जी कंपनी आपण म्हणतो तशाप्रमाणे फक्त तिथे पन्नास टक्के भांडवलाची आट आहे इथे वीस टक्के भांडवलाची आट आहे आणि वीस टक्क्याने एक कंपनी दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवून दुसऱ्या कंपनीची मित्र किंवा सोबती कंपनी होऊ शकते थँक्यू धन्यवाद